नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी आता उस्मानाबाद तालुक्यातील येडशी या गावामध्ये आहे. येडशीचं आउटपोस्ट जे पोलीस स्टेशन आहे याच्या समोर आता पुण्याहून उदगीरला जाणारी बस आहे आणि त्या बसमध्ये एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला होता. आता ते प्रवासी ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलेले आहेत, उस्मानाबादला घेऊन गेलेत. मात्र या बसच्या मागं आम्ही होतो आणि बस थांबली म्हणून आम्ही थांबलो. बऱ्याच वेळ बस उभा होती, एक 10 मिनिटांमध्ये इथं ॲम्ब्युलन्स पोहोचलेली. आता नेमकं काय घटना घडली होती? या बसचे ड्रायव्हर कंडक्टर आहेत सोबत माझ्या, काय सांगाल? काय नाव तुमचं? गोरे प्रणित. गोरे गोरे. कुठून आले, कुठं चालले होते, नेमकं काय घटना घडली इथं? पुण्याहून उदगीरला चाललो होतो. 12:05 झाल्यास त्यांना छाती दुखायला लागली. त्यांना प्रथम उपचार करण्यासाठी पांगरीमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्या अटॅकचा प्रकार असल्यामुळे त्यांनी शिवीला घेऊन जावं म्हणजे. हे म्हणजे अटॅक आला हे कसं काय कळलं तुम्हाला? तुम्ही तर ड्रायव्हर होते. नाही, ते सांगितले ना छाती दुखायला. बाकीचे पॅसेंजरने सांगितले, मदत केली त्यांनी. त्यांना त्रास व्हायला लागला, जरा गाडी फास्ट जाऊ दवाखान्यापर्यंत. मग तुम्ही येडशीमध्ये आहेत आता, ॲम्ब्युलन्सचा कसा कुणी संपर्क केला नेमका? सहप्रवासी होते. काय सांगाल, तुमचं काय नाव? मी संतोष गायकवाड. आमच्यासोबतचे सहप्रवासी होते, त्याने ॲम्ब्युलन्सचा संपर्क केला आणि मग लगेच 10 मिनिटांमध्ये ॲम्ब्युलन्स आली. आम्हाला माहीत नव्हतं, प्रवाशांनी सांगितल्यामुळे त्यांनी फोन केलं ॲम्ब्युलन्स. हां साहेब, प्रवासी सोबत आपल्या प्रवासी होते बसमध्ये. काय सांगाल, काय नाव काय तुमचं? संतोष गोरे. पुढे उजळ येत ना, थोडं पाठीमागं जावा थोडं. ठीक आहे, इकडे या थोडं, इकडे या बाजूला या, थोडं बाजूला या, बाजूला या थोडं, इकडे 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 बाजूला या थोडं. काय सांगाल, प्रवासी आहेत आपल्यासोबत. काय नाव तुम? संतोष गोरे. मी आमी ज्या वेळेस बसलो शिवाजीनगरवरून. कुठले तुम्ही राहणार? नायगाव. बरं. तालुका कळंब. प्रवासात गप्पा चालू असताना ओळख झाली होती त्यांची आणि थोडंसं पुढे आल्यानंतर त्यांच्या छातीत दुखायला लागली लक्षात आल्यानंतर. मग कंडक्टर साहेबांना आम्ही येऊन सांगितलं. हो जरा उजाड सोडा ना, इकडे या, इकडे या, इकडे या. कंडक्टर साहेबांशी चर्चा केली, पॅसेंजरला असा असा प्रॉब्लेम होतो आहे म्हणून अडचणा त्रास होतो आहे. तर योगायोगानं पांगरीचेच एक जण बसलेले होते पॅसेंजर, त्यांनी शेख साहेब म्हणून होते पांगरीला, त्यांच्याशी संपर्क केला. गाडी हे ड्रायव्हर साहेबांनी दवाखान्याच्या जवळ गाडी उभी केली. उभी केल्यानंतर पेशंटला आम्ही तिथं घेऊन गेलो दवाखान्यामध्ये. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की नॉर्मल अटॅक येऊन गेलेला आहे, यांना अर्जंटमध्ये जवळच्या चांगल्या हॉस्पिटलला ॲडमिट करणं गरजेचं आहे. मग माझ्या परिचयाचे मुरुड येथील मदन सूर्यवंशी डॉक्टर साहेबांना मी कॉल केला काय करता येईल म्हणून. त्यांनी सांगितलं 108 तुम्ही कॉल करा, तुम्हाला आहे तिथे 108 सुविधा उपलब्ध होईल. मी येडशीमध्ये डॉक्टर साहेबांनी ड्रायव्हर साहेबांनी गाडी बाजूला घेतली, 108 कॉल केला. अवघ्या 5 मिनिटांमध्ये गाडी आली आणि आम्ही पॅसेंजरला गाडीमध्ये बसवून रेफर केलं पुढे उस्मानाबादसाठी. बघा, पुण्याहून बस निघाली होती आणि पुण्याहून उदगीरलाही जाणारी गाडी, चालू बसमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला आणि प्रवाशीसोबत जे होते त्यांच्या शेजारी बसलेले त्यांनी डॉक्टरला संपर्क केला. त्याच्यानंतर काय नेमकं कसं करायचं, 108 कॉल केला आणि आता येडशीमध्ये उस्मानाबाद तालुक्यात हे येडशी गाव येते. या बसच्या मागंच आम्ही होतो, बस थांबली म्हणून आम्ही थांबलो. नेमकं काय प्रकरण घडलं होतं, बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि 5 मिनिटांमध्ये त्या रुग्णाला येडशी या ठिकाणची जी 108 जी रुग्णवाहिका आहे त्या रुग्णवाहिकेमध्ये आता उस्मानाबाद या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. मी तो व्हिडिओ केला आहे, अगोदर व्हिडिओ बघू आपण, नंतर मी तुमच्याकडे येतो. हॅलो, पेशंट कोणता? पेशंटमध्ये आहे. कुठे आहे पेशंट, कुठे आहे? थोडं पाठीमागे घ्या, थोडी गाडी पाठीमागे. अटॅक पेशंट आहे, अटॅकचा. काय म्हणले ते, कुठले आहेत पेशंट? कुठले? लातूर. तुम्ही कुठून आले? पुण्याहून. काय झालं? हो काय झालं, हो साहेब काय झालं, काय नाव तुमचं? तुमचं नाव काय? तुमचं? मी गायकवाड. बर, कुठले गायकवाड म्हणजे नाव काय? संतोष गायकवाड. बर बर, कोणतं पद? वाहक उदगीर आघात. बर, काय झाले? छाती दुखायला होतं. आम्ही दवाखान्यामध्ये दाखवलं. कुठल्या? पांगरी. बर, हा. आरिफ शेख म्हणून डॉक्टर आहेत, त्यांना दाखवलं. मग त्याने प्राथमिक उपचार केले, घेऊन जाऊ. बरं, लातूरला घ्यायचं का पेशंट? कुठून बसले ते, कुठं चालले? गाडी कुठं चालली? काय नंबर गाडीचा? 8066.
सर बाजू सारखा बाजू सर बाजूला सारखा थोड़ा 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 बाइक ले नंबर ड्राइवर काय होत नाही त्यांना, काय होत नाही ते लागले घाबरायला. डॉक्टर आहेत की सोबत त्यांचे? काय डॉक्टर बसले की तिथं? तुम्ही काय करा, उस्मानाबादला या. जेवण नसल्या काय? 5 मिनिट थांबा, बाईट करायचं आपल्याला. जाऊ दे त्यांना. ही सगळी प्रोसिजर करत असताना, ही सगळी प्रोसिजर होत असताना एक चांगला अनुभव आला की एसटीमध्ये एवढे लांबच्या प्रवासाचे प्रवासी आहेत, कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही. गाडी आम्ही 3 ते 4 वेळेस उभी केली तर त्यांनी साईडला घेतल्यानंतर कोणी काही प्रॉब्लेम दाखवला नाही. पाऊस चालू होता. सगळ्यात महत्त्वाचं जर सहकार्य झालं असेल तर गाडीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचं, कारण त्यांनी ज्या ठिकाणी आम्ही गाडी साईडला घ्या म्हटलं त्या ठिकाणी साईडला गाडी घेतली. आणि सांगायला मला समाधान वाटतं की एका प्रवाशाचा जीव ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज वाचला. बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आणि उस्मानाबाद तालुक्यात येडशी या गावामध्ये आता बस उभारलेली आहे. रात्रीचे 7:45 वाजलेले आहेत. या वेळेमध्ये नेमकं या येडशी गावामध्ये काय घडलं? चालू बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला प्रवाशाला, आणि त्या प्रवाशाला कशी मदत केली? अक्षरशः या बसमध्ये प्रवासी असतानासुद्धा या प्रवाशाने त्यांना मदत केली. तात्काळ रुग्णवाहिका या ठिकाणी आली आणि आता सध्या उस्मानाबाद या ठिकाणी त्या रुग्णाला पाठवण्यात आलेलं आहे. नेमकं घटना काय घडली ही तुम्हाला दाखवलेली आहे. विषय हा अतिशय गंभीर होता म्हणून मी तुम्हाला दाखवलं. कसा वाटला विषय नक्की कळवा. आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामॅन जावेद शेखसोबत मी हुकमत मुलानी, येडशी, उस्मानाबाद.